वेलकम टू माय चैनल माझ्या चॅनलवरती भरपूर सारं मी तुमचं स्वागत करते। तर आज मी स्मिता सातपुतेचा मुलगा यश विषय काही बोलणार आहे, काही खुलासे करणार आहे। म्हणजे ते बऱ्याच लोकांना माहिती पण असेल, परंतु मला ते ऐकून पण शॉक बसला। मी तिच्याविषयी बऱ्यापैकी डिटेलमध्ये काही हिस्ट्री तिची बघितली, तर त्याच्यामध्ये मला असं बघून आलं, आढळून आलं की तिचा मुलगा हा तिचे सगळे 5 चॅनल ऑपरेट करायचा। म्हणजे स्मिता सातपुते ही त्या चॅनलवरती फक्त कंटेंट देण्याचं काम करायची, फक्त व्हिडिओज टाकायची। परंतु तुम्ही जर त्या मुलाचे व्हिडिओ बघितले, म्हणजे तुम्ही जर त्याचं बघितलं बोललं की त्या व्हिडिओमध्ये, तर तो म्हणायचा की ह्यामध्ये फक्त माझी आईचं कंटेंट आहे, पण याच्यावर पूर्ण काम हा मी करतो। म्हणजे तो पूर्ण जे ते व्हिडिओज आहेत त्यांना एडिट करणं, त्यांना थंबनेल लावणं, त्यांच्यावर येणाऱ्या अश्लील कमेंट कट करणं, हे सगळं एवढा लहान मुलगा करायचा। मला हे ऐकून प्रचंड शॉक बसला की इतका लहान मुलगा कसं काय बरं करत असेल। मी एवढी म्हणजे 32 इयर्सची असून सुद्धा अजूनही मी ते एडिटिंग आणि हे अजून शिकत आहे, आणि या मुलाला एवढं परफेक्शन जमतं। आणि बऱ्याच वेळा बोललं जायचं की तो म्हणायचा हे जे व्हिडिओज आहेत म्हणजे एका छोट्या मुलाचे आहेत, परंतु तुम्ही जर बघितले तर ते पूर्ण अडल्ट कंटेंट होता, जे की छोटी मुलं बघू शकत नाहीत। बऱ्याच व्ह्युअर्सने कंप्लेंट केली होती की बाबा हे जे कंटेंट तू टाकतेस, अश्लील व्हिडिओ टाकतेस, तुझ्या आंघोळीचे व्हिडिओ टाकतेस, तू एखाद्याला म्हणतेस की मी काय म्हणतात त्याला की बाबा माझी चाटून बघा, माझी घेऊन बघा, असे बरेच घाणेरडे शब्द वापरून तुझे व्हिडिओ बनवायचे। एक काय म्हणतात, दोन एखाद्या गोष्टीला दोन मिनिंग असतात, तर दोन मिनिंगवाले परत असे अडल्ट शब्द वापरायचे, तर असे शब्द वापरून जर ते व्हिडिओज बनवायचे। आणि असे व्हिडिओजला तो मुलगा, लहान मुलगा एडिट करायचा। 24 तास त्याच्या डोक्यात एकच असायचं की आईचे व्हिडिओज कसे बनवायचे, कसे एडिटिंग करायचे, त्याला कसे थंबनेल लावायचे, किती घाण कंटेंट ऑडियन्सला मांडायचं की जेणेकरून त्याच्यावर व्ह्यूज कसे येतील, त्याच्यातून डॉलर कसे बनतील, असाच एक खूप घाणेरडा व्हिडिओ त्याच्या आईने टाकला होता। आणि त्याच्या कमेंट्समध्ये खूप घाणघाण गोष्टी बोलत होते, परंतु तरीसुद्धा त्याच्या मुलाने बघितलं की आपल्या आईला एवढे घाण कमेंट्स असतात, पण त्याने त्याचा कमेंट सेक्शन ऑफ केला, परंतु व्हिडिओज डिलीट केला नाही। कारण की त्याला कळलं की आपण जर व्हिडिओ डिलीट केला तर आपले डॉलर्स निघून जातील, आपल्याला पैसे मिळणार नाही। म्हणजे फक्त आणि फक्त पैशासाठी हे दोघं, मुलगा आणि आई, इतकं घाणेरड्या पद्धतीने बोलायचे। त्या मुलाला एवढा लहान असून सुद्धा कोणतेच संस्कार त्या बाईने दिले नाहीत, फक्त अश्लील त्या आणि घाणेरडेपणा शिकवला। कारण की मध्येच त्यांनी लाईव्ह घेतली होती 2-3 यूट्यूबरसोबत, तेव्हा आई साहेब होत्या, त्यांच्यासोबतही तो खूप घाणेरड्या पद्धतीने बोलला होता। परत काय म्हणतात त्याला, ज्या माधुरी सखी मंचातल्या माधुरी ताई होत्या, त्यांना पण तो एकदम खूप उलटं वगैरे बोलला होता। त्यांना काहीतरी गेंडा वगैरे कदाचित बोलला आणि त्याला फार लागलं आणि तो डिप्रेशनमध्ये गेला असं त्याची आई म्हणायला लागली होती। परंतु मला एक सांगा, एवढ्याशा गोष्टीने तो डिप्रेशनमध्ये जातो, तर मग मला सांगा की एवढे घाणेरडे कंटेंट आपली आई बनवते, त्यांना प्रोत्साहन देणं, तसे कंटेंट बनवायला मदत करणं, ह्याच्यामध्ये तो डिप्रेशनमध्ये नसेल गेला की ह्याच्यामध्ये त्याला आईला वाटलं नसेल की आपल्या मुलाचं शिक्षण जे आहे ते कुठेतरी आपण करिअर बर्बाद करू राहिलो, आपण त्याला यूट्यूबच्या नादी लागू राहिलो आहे। शाळेमध्ये कॉम्प्युटर तुम्ही बघत असाल तर 1-2 घंट्यासाठी शिकत होतो, परंतु हा मुलगा मोबाईलवरती 8-8, 10-10 घंटे बसून फक्त आणि फक्त एडिटिंग करायचा। आणि याच्या आईने याला काहीच संस्कार दिले नाही, काहीच शिकवलं नाही, आणि फक्त आणि फक्त निवडता अश्लीलता कशी पसरवायची याच्याविषयीच त्याची आई सांगायची। हिला आई म्हणायलासुद्धा मला लाज वाटते की अशी कोणत्या पद्धतीची आई होती। एकुलता एक मुलगा होता, वडिलांचं जर तिच्या मुलाच्या डोक्यावरती छप्पर नव्हतं, तर मग अशा पद्धतीने तिला फक्त पैशासाठी आपल्या मुलाला हे करणं, ती चांगलं कंटेंटसुद्धा वापरू शकत होती, त्याच्यातूनसुद्धा ती पैसे मिळवू शकत होती। आणि तिने फक्त कसं आहे, मी बिचारी आहे, मी एकटी आहे, याचं फक्त आणि फक्त डोन केलं। ॲक्च्युली असं काहीच नव्हतं, तिला बऱ्यापैकी पैसा मिळत होता तिला, परंतु त्या पैशाचा तिला इतका माज आला होता की त्याने त्या मुलाचासुद्धा विचार नाही केला। मुलाविषयी तरी थोडा विचार केला असता की आपल्या मुलाचं फ्युचरमध्ये काय होईल, आपण जे गोष्टी करू राहिले त्याचं कधी ना कधी आपल्याला फेडावं लागू शकतो। तर कदाचित
आज ते आपल्या सोबत असती आणि नीट राहिली असती. पण म्हणतात ना, माणसाला सद्बुद्धी जी असते ती वेळेवर येत असते. माणूस वेळेवर नाहीच विचार करत. ज्या वेळेला एखादी गोष्ट होऊन जाते, एखादी गोष्ट घडून जाते, त्याच्यानंतर माणसाला लक्षात येतं रे आपल्याकडे किती मोठ्या अपॉर्च्युनिटी होत्या आणि आपण त्यांना गमावून बसलेलो. त्याचप्रमाणे या यशला तरी देव बुद्धी देव की आत्तापर्यंत त्यांनी जे पूर्ण काय म्हणतात त्याला, त्याच्या आईच्या सोबत राहून जे काही वर्तवणूक, जे काही आकलन केलं आहे ते सगळं त्यांना विसरून जावं आणि एक चांगला नागरिक बनावं. थोडे 2 पैसे कमी भेटतील, परंतु काय म्हणतात त्याला, चांगले संस्कार तर त्याच्यावर घडले, त्याच्या फॅमिली बाकीचे कोणी असं त्यांच्याकडून, तर तो इन फ्युचर कदाचित नीट राहू शकेल. फ्रेंड्स, मला तरी असं वाटतं, कारण की आजच्या घडा म्हणजे काळामध्ये ना, माणूस कितीही मोठा झाला, कसाही झाला, अरे तुम्ही एक गोष्ट बघा, चुकीच्या पद्धतीने मिळवलेलं यश म्हणा ते जास्त काळ टिकतच नाही, त्याला अशा ना तशा मार्गाने जावंच लागतं. म्हणजे तुम्ही ते 5 वर्ष जे तुम्ही बेमानी करून चुकीच्या पद्धतीने मिळते, फक्त 5 इयर्स तुमच्यापर्यंत राहतं आणि ॲट द एंड तुम्हाला ते जिथून आलं ते तिथंच रिटर्न जातं. त्याच्यामुळे आता या बाईने तुम्ही जर बघत असाल, जो काही पैसे मिळवला आता त्या कोर्ट कचऱ्यांमध्येच पैसा लागतो, त्याच त्याच्यातून रिझल्ट मिळत नाही आहे, त्याच्यामुळे म्हणत नाही इथून कमावलं आणि तिथून कमावलं. पण हे जर नीट पोटाला भाकरी मिळते, आपल्याला चांगलं जीवन मिळते आणि जर नीट राहिली असती, अति उन्माद नसता केलं, तर आज कदाचित हे असती. सो मला लिटरली त्या यशचे व्हिडिओज, त्याचं बोलणं बघून मला शॉक बसला की बाबा, जे कोणी केससुद्धा त्याच्या घरी यायचे त्यांच्याशी पण तू खूप वाईट बोलायचा, एकदम तो एक लाईक सेलिब्रिटी असं त्याला पाठायचा आणि तो एकदम उच्च वागणूक बाकीच्यांना द्यायचा आणि प्रचंड मार्क चढला होता त्याला. आणि काय म्हणतात त्याला, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. वाईट वाटून फायदा नाही, कारण की म्हणतात ना, अति तिथे माती, असा हा एक रूल आहे. सो त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, माझं जे काय म्हणतात त्याला, माझं एक प्रामाणिक मत मी याच्यामध्ये मांडलं, माझ्या मताशी सहमत असतील काही लोक, सहमतसुद्धा नसतील, तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आणि बघून, तर मला याच्यावर कमेंट करा. चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. बाय फ्रेंड.